ज्येष्ठ कलावंत लेखनी सम्राट मुरलीधर शिंदे बोरगावकर ह्या ठिकाणी आल्याबद्दल तमाशा मंडळातर्फे त्यांचा हार्दिक अभिनंदन करीत आहे. तसेच आमचे पार्लेकर सर ह्या ठिकाणी आल्याबद्दल तमाशा मंडळातर्फे त्यांचा हार्दिक अभिनंदन करीत आहे. चालू होत आहे रंगबाजी. आता जसे सर्वांनी शांतता राखली यापुढेही अशीच शांतता राखा ही नम्र विनंती. चालू होत आहे रंगबाजी. हो तानाजी नांगोळेकर नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय विचार म्हणजे गावची यात्रा नेले हो ना. काय सांगायचं तुझ्याकडे निघताना घरामध्ये काहीतरी भांडणं होतात रोज आहेस का? तुझं सांगितलं घरामध्ये सीजन माझ्यावरच आहे का? मित्र म्हणजे माझ्या मित्रांनी मला बोलवले. तिला म्हटलं काय तिला काय म्हटलं आगवेळी तू माहेरी जा. ती म्हणजे मी मुळीच जाणार नाही. अरे आगवेळी माहेरी जाण्यासाठी आतुर होता. ती म्हटली मी मुळीच जाणार जाणार आहे. मला भयंकर राग आला. मी बायकोचं कान फाड फोडणार. मग तिला म्हटलं आगे माझा लुडदार तानाजी नांगोळेकर आहे ना त्याची बायको माहेरीच आहे. आठ पोरं झाली तेव्हा तो घेऊन आला. समजावून सांगितलं ती माहे माझा जीवाचा जीव लग्न गावात विविध प्रकारचे कार्यक्रम आणायचे असेल तर सगळ्यांचा विचार पाहिजे. आपल्या तिघांचा विचार नाही का? आपले तिसरे मित्र त्यांना बोलले त्यांचा विचार करू. ठीक आहे. हो विषय जीप करून आलो असतो ना लक्झरी केली असती. कशाला असं झालंय म्हणल्यावर तुझं काय झालंय मातीचा किती झाला तुझ्या याची नाही का उलट तुझ्या तुमच्या बरोबर बोलावं काय नाही बोलावं याचा विचार करतोय मी. अरे असं कसं माणूस येते कशाला तुम्ही उपताय मित्र झालाय माझं झालंय काय झालंय माझं घरात माझ्या भांडणाला कलोण चाललाय. पोरांना तुम्हाला काठीनं मारलंय डोंगणाव मारलं असं पालका पडलो म्हणून डोंगणाव बसला मार असा उतार पडलो मारलं पोरण मला काय 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 बोलला काय पोरा असू नको असू नको असं काय राहतो असतं बरं झालं असतं वंश वाढलं असतं बरं झालं असतं. जाऊ दे विषय तुझ्या तुझ्या कल्पना झक मारली कल्पना झक मारली बायको केली बायको पशी गेलो बायको राहिली पोरगा झाला आणि पोरानं मला काठीनं मारलं राहती झोपच मारलं बाय ठेवली म्हणून आम्ही म्हणतोय काय बरं वाईट झालं बाय ठेवलं तुडवाय पाहिजे अरे बाय पोराच्या टाळकेच तुम्ही झालाय म्हणतो की बायको रोजगारानं तुम्ही कशाला ठेवली बाय माझ्या बायकोला सायफा घेत नाही माझ्या बायकोला धुणं पाठवत नाही म्हणून महिन्याच्या मुलीवर बायको पगारानं ठेवली पोरग मला म्हटलं माझं लगीन करून टाक आणि ती बाय नोकरीवरनं काढून टाक म्हणजे ती बाय पगारानं ठेवली म्हणून रागाला तुला मारला म्हणती. हो मला वाटलं पहिल्यासारखा वागण्याला तशी झक मारतोय झक मारली शेतकऱ्याच्या जन्माला आलेल्या का देवानं मला काय झालं काय करायचं शेतकऱ्याच्या पोरला कोण पोरगी देतय का तीस पस्तीस 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 वय झालं पोराचं पोरगीच कोणती ना कुठे पोरगी बघाय गेलं की माणूस म्हणते काय करतोय पोरगा बरं शेतीत आहे शेतीत आहे म्हणल्या म्हणतो पहिला हा राहत ना हा थांबू लागला. मित्रा शेतकऱ्याला पोरगी कोणती ना झाले शेतकरी बांधवानो माझी विनंती आहे शेतकऱ्याच्या पोराला पोरगी द्या तुमची सारखी पोरगी उसात येणार नाही आता सगळं यांत्रिकीकरण झाले यांत्रिकरण झालंय माणूस फवारतय तन जाळून टाकतय आता बायकास उसातली काम आहे ठीक आहे कोणते केलं नाही जगाचा पोशिंदा जगाचा अन्नदाता बळीराजा त्याला काय कमी आहे नोकरदार पैशाच्या जीवावर हलकट पाळा करत असतो आणि शेतकऱ्याच्या वावरात येणं की माणूस कवळ्यान घेतो नोकरदारापासून काय देणार आहे माणूस माझा बळीराजा एवढा थोर माणूस आहे उदार माणूस आहे त्याला पोरगी द्या त्याच्या पोराला पोरगी द्या
तुमची पूर्वी एक ना एक दिवस राणी झाल्याशिवाय कधी देखील राहणार नाही असा माझा संदेश सर्व मुलीच्या बापाला आहे. पोरांना शेतकऱ्याच्या पोरांना तुम्ही पूर्वी द्या, एक ना एक दिवस ती राणी झाली होईल. असं करा तुम्ही अनेक माणसं आपल्यातली घ्या, माझ्या पोराचं जगीन ठरवा आणि माझ्या पोराला कुठे सुखी संसाराची वाटचाल दाखवा. तुझ्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, तुझ्या मुलाचं लग्न केलेलं आहे. आता एक विचार आहे, काय चौघ पाच जण आपण मिळायचे. माझं एक म्हणणं आहे, प्रपंच कुणी केलाय, पैसा कुणी कमवलाय, ही जीवनात जर लागतंय का नाही, आणि जर जीवाची चैन मोज केली तर कुठवर पैसे वापरायचे. आपण त्यासाठी आपण जीवाची चैन मोज करायचं. अरे पण मुसाचं बिल अजून आलं नाही, करा काय करायचं. अरे तोपर्यंत कोणी मित्र आपण पैसे घालू, संभाजी पेठ करायला बोलून त्यांचा विचार काय करू आपण. आयला होईल का म्हणू एक ते नमस्कार आहे का मग तुम्ही कसं आहे माणसाचं कुणाचंही चांगला असावं, त्याच्या पाठी मग आपलं चांगलं व्हावं. खरंय हे माणसाने मनामध्ये बाळगलं पाहिजे. जगी सर्व सुखी असा कोण आहे बिचारी मना तू शोधून पाही, ज्यानं तुला घडवलं त्याचं नावच तुझ्या मुखात नाही तर जन्मात येऊन केलंस काय. सुख दुःखामध्ये माणूस दुर्पटलेला आहे. माणूस किती जरी सुखात चालत असला तर दुःख हे कुठतर पांघरून घेऊन बसलेलं असतं त्या माणसाला माहिती नसतं. ते दुःख कधी डोकंवर काढेल, कधी आडवेल काही सांगता येतं का. म्हणूनच म्हटले जीवन ही सुखदुःखाची जाळी, जीवन ही सुखदुःखाची जाळी, त्यामध्ये अडकली मानव कोणी. एकाने दुसऱ्याचा घात करावा हीच जगाची परंपरा. म्हणून सांगतो जपून पाऊल टाकतो जीवनातल्या मुसाफिर. माणसाला नेहमी विचार पूर्वक पाऊल टाकलं पाहिजे, नाही तर काय. विचार पूर्वक पाऊल टाकतो दुसऱ्याच्या पायाचं खरंच. तुमच्यामुळे मी सुधारलो बरं का, तुमच्यासारखे चार जुक्ती गाठ पडली मला. बोलल्यावर त्यानं तसला विषय बंद केलाय. जुक्ती गाठ पडली तुमच्यासारखी जुक्ती आला का पोक्ती म्हण का जुक्ती. आम्ही अकरा धरले जतला असत ना आलाय का. बरं आहे ना, कसं आहे तुमच्या आशीर्वादाने बरे चालले, अभिमानाने नाडीले तुका म्हणे वाहे गेले. म्हणून माणसाला अभिमान गर्व हा नसावा. गर्वाची घर खाली असतं, अति केलं की माती होत असते, अति शहाणा त्याचा पहिले रिकामा आहे का नाही. त्यातून कसं आहे माणसाने विचारपूर्वक वागलं पाहिजे. जीवन पुन्हा पुन्हा गेलं की गेलं काय यांचंच गेलं तरी माणूस म्हणतो माझं माझं आणि कबाड वच. माणसाची धडपडी चालूच आहे का नाही. एकदा धडपडलं की धडपड पण, धडपड एकदा धडपडलं की धडपड पण. तुमच्या आशीर्वादाने बरं चालले बरं का. तुमच्या आशीर्वादाने एक नंबर लग्न झालं. लग्न लग्न झालं तर मला पोतू राहिला. लग्नाच्या वयात आलो नाही नाही, लग्नाच्या वयात आलो. आई वडिलांनी विचार केला पोराचं जोडाचे चार हात केलं पाहिजे बरोबर. लग्न झालं संसार मागे लागला. ध्याना त्याना हे नाही ते नाही लागतंय संसारात. अरे ब्राह्मण काकांनी सांगितलं असतं मटपात शुभ मंगल सावधान. सावधान म्हटलं की माणसानं सावध राहिलं पाहिजे बरोबर. कोल्हापूर या माहितीशीत काम आणला कुठे कामा लागला. चांगल्या मार्गाला लागलो बाबा, लक्ष्मीच्या पावलानं बायको घरी आली. मग काय कामाला लागलो, महिन्याच्या महिन्याला पगार घ्यायचा, राशन पाणी भरायचं, संसार एक नंबर, कुटुंब सुखी. सकाळपारी उठायचं, आंघोळ चहा पाणी झाला, डबा घ्यायचं की जायचं तुटीवर. एक दिवस काय झालं, आंघोळ वगैरे झाली, बायकोनं डबा केला, डबा घेतला, बायको जवळ गेलो, बायको जवळ गेलो, बायको म्हणजे सुगंधा हे सुगंधा सुगंधा तोंडा गेला का. जर्सी पाणी देत नाही माझ्यापेक्षा मला चिराज बागायचं कळत की बायकोला म्हणते घरात मी असं. बायकोला म्हणलं सुगंधा चल म्हटलं मला कॉफी दे. बायकोला बायको माझी मी बायकोचा नवरा बायको दोघच घरात. आता जशी बायकोला कॉफी मागितली बायकोनं काय केलं माहितीये का, एक पिशी आणली पिशी आणि म्हटली याच्यामध्ये 10 रुपये टाका मग माझी पप्पी घ्या. 10 रुपये टाकत माणसाला सवय असते काहीतरी पद्धत योजना करायची. खिशामध्ये हात घातला, 10 नोट पिशी टाकली, घेतली बायकोची पप्पी, गेलो दुटीवर. हे रोज माझं चालू झालं. सकाळपारी उठायचं, आंघोळच्या आमारी झाला, डबा घ्यायचा, बायको जवळ जायचं, पिशीत 10 रुपये टाकायचे, बायकोची पप्पी घ्यायचं, जायचं दुटीवर. चांगलं का 5-6 महिने चालू होत. जरा बॉम्ब झाली बॉम्ब बरं का रुबा. ए रुबांना बॉम्ब झाली, कंपनी बंद पडली, मंदी मंदी आली मंदी. आता घरात राशन पाणी संपलेलं. बायको जवळ गेलो पैसे मागायला. तूच विचार कर नवऱ्यानं जर बायको जवळ पैसा दिला तर बायको जवळ पैसा बरोबर, नाही तर बायको जवळ कुठनं येणार पैसा.
लेकिन डोक्याची तूप पिटली कशी मी रोज 10 रुपये बिसी टाकायचे हो आली का नाही उपयोगाला पप्पी घेऊन जा याला म्हणायची बायको बचत योजना लगे म्हटलं चल बिसी आण ती बिसी भरूया आणि बिसीतून काय पैसे निघतील तेजा आपला राशन पाणी भरूया बरोबर बायकोने बिसी आणली मी बिसी फोडली आता बिसीतून पैसे किती निघावेत तू रोज किती येतो 10 रुपये टाकतो तू आणि तेवढंच निघाय पाहिजे याला का 10 च्या नोटा एक गैर राहिल्या त्यातन 200 च्या नोटा 500 च्या 2000 च्या नोटा 50 च्या 100 च्या नोटा निघाय लागले जे आयला म्हटलं काय जादू झाली का काय बिसी बायकोने म्हटलं काय सुगंधे ज्या मायला रोज 10 रुपये बिसी टाकायचे तुझी पप्पी घ्यायचं दुटीवरती जायचं त्या 200 च्या 500 च्या 2000 च्या नोटा आल्या कशा काय बरोबर बायको मला कशी म्हणते गप बसा धनी सगळेच पप्पी घेणे काही 10 रुपये टाकतात हजार तुला प्रपंच चालवायला कुठलं लग्न कुठलं काय लगा असं बरोबर आहे 200 ची नोट आहे का नाही माझ्या घराकडे गेला गुडघ्यात ना पाई काढली त्यात एखादी 500 नोट कावली का नाही नाही बंद झाली ती नोट बंद मी टाकली 500 नोट नाही घर जाळायची काम काढली तुम्ही असू द्या बरं आहे ना आपण कोण माणसं कलावंत आपले गुरु कोण आहेत कैलासवासी पट्टी बापूराव त्यांनी एका शब्दात सांगितलंय लवकर यावे सिद्ध गणेशा आतून कीर्तन वरून तमाशा ही माणसं आपण माणसं नाण्याचे दोन बाजू छाप आणि काटा कीर्तनामध्ये टाळ आहे आपल्या पुरींच्या पायात टाळ आहे कीर्तनामध्ये पकवाज वाजवतात आपल्या इथे पण आहे ना ढोलकी चमड कशाचं कोण सांगू शकत का पण त्यातून बोल काय निघतात चलो बरक्षा मच्छिंद्र राया कीर्तनामध्ये विनाय आडवं हणतात रामकृष्णानी रामकृष्णानी आपल्या इथं पण आहे ना तुंतुन ते पण म्हणतंय कोण कोण आले कोण कोण आले कसं कसं आले कुठलं कुठलं आले तिघ चौघ पाच जण झाले जीवाची मुंबई करायची पाचवे मित्र आपले बालम पाचेगावकर हो बालम पाचेगावकर हो पाचेगावचे वारगी आया नमस्कार कसं काय हाय बरोय चापचून तू आल्याल्या आम्हाला चापचून दावा आलाय शिवर तुझ्या पुढे कसा वाटतोय बघ ना खरा दिसतेस बर का कुठे चाप असते तुमच्या आशीर्वादानं आमचं सगळ्यांचं बरं चाललंय आम्ही काय तुला विचारलं नाही कसं चाललंय ते मित्रानं मित्राला सुख दुःख सांगाय नको का सांगा सांगाव असं मध्ये थक मारायचं बरं तुम्हाला काय माहिती का आल्याला माहिती पडलं काय माहिती सांग की तुझ्या आईची इडी आवडत मी सांगितलं तुला कळायचं होय ओके सगळे पंधरा बघ नमस्कार बाला मुरवी मामसाहेब बोलवायचं कारण आम्ही विषय असा ठरवलाय की कुठं तर फिरायला जायचं जीवाची चैनमोज करायची नमस्ते नमस्ते एवढा घडून सांगितलं शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी द्या हो तमाशाच्या मुलानं कशी आहे का तुम्हाला कोणी तमाशा करायला लावला तुम्ही काय खाय घातला आता आम्ही पोरं ग्रॅज्युएट आहे ती चार टाइम लग्न जुळली चार टाइम लग्न मोठे म्हणजे तुमचा बाप तमाशा काय आमच्या मुलानं कशी आहे घालाय सांग तुमच्या मुलानं कशी आहे घातली असं मोठी नाही म्हणते ती या कष्ट करते का कुठं काम करते मला मुलगी द्या मग तुला मुलं काय काय कोणी तीन हवं रात ना दिवस का आपण कष्ट करते शेतातली पोरं तिसरी पोरी मिळणार द्या आणि तुझं पोरग बोबडू शेणतय तिसरी कोण पोरगी असायची शेतकऱ्यांना पिकवली सगळे खाचील काय माझं मुलं बोंबलत फिरत नाही ते मग काय बघूच लग्न ग्रॅज्युएट आहे ती अरे ग्रॅज्युएट आहे ती पण काहीतरी घाम सव असेल ना बाप तमाशात आहे म्हणून मुली देत नाही पण मी करतो काय काय मुलाचं लग्न होणार फिरायला जायचं आता मला जमत नाही अरे तरी मी जगाची मेहणी आहे बरोबर सगळ्यात त्याची काही थकता तरी काही सांगता येत नाही खरंय माझी परिस्थिती गरीब आहे आम्हाला काही जमीन आहे का काय आहे का मी बी विचार केला काय त्या गर्मीत मरण्यापेक्षा कुठं तर बिझनेस चांगलं करायचं बिझनेस केलेला चांगलाच आहे हो आता नोकऱ्या आहेत का नाही नोकऱ्या नाही कुठे तर बिझनेस करायचं बँकेचे 20 लाख रुपये कर्ज काढले साहेबांना दिलं येतो वाटत बघून मुलाला चार पाच नाही 20 लाख तुला कसं दिले साहेब बँकेचे 20 लाख दिलं मला पळून गेलाय बरं लोक बघून 20 लाखाचं केलंच काय अरे 20 लाख आता खर्च कसं करायचं 10 लाखाची बिल्डिंग बांधली
10 lakhs of business after the dukan takle phakde na. Bola bola. Aar lay moti chuki li rupee da phaya gaya manun bola bola na manse firte di. Te paise kawa fita jan tula milegat milai. Rupee da phaya na hai apne ghar. 20,000-40,000 rupee da shanta hai. Aar bapre. Ekda shanta mala ka 5 mahina asi bhai na mala rupee da bhai. Ya manusia kan, asal senta, ber. Manusia alam aja alisan panggil ada sekawat lebar, sekarang mulu aja kili, nasta kela, atau mana tukang kholai deh, tukang kilo tukang khol, jalu lutung kasih, an kira kaji wat bagat kurcil bos, adun kurcil bos tu asal hari topan dekira, tada cara deura lam misya, Lukila dari sepeta, peta, atau sona sekalu, nanti 5 angkia, kalau 3 tolak si sen, nanti dari kaki dhota, payat kola puri cepat, khandaul gonggol, kanamal hunch kaki, kal kal wajud macam ni ada, malah tenang bicara, pemula mana isu kini mesti lawli le, atas si batu kebun lelai. Kamu कमीत कमी 10 वर्षे त्याला सेंट गेला असता 40,000 रुपयाचा सेंट नुसता मिश्याला लावला अरे बाप रे मी आश्चर्य से किती पडलो बरोबर आहे ज्या त्याने 40,000 रुपयाचा सेंट मिश्याला लावलाय त्या त्याच्या मिश्यात काहीतर भांगण आहे अगदी बरोबर 40,000 चे एकदम ते लावते मिश्याला म्हटल्यावर यात निषेध कधी ह्या मिश्यापासून आपला फायदा काय त्याच्या मिश्यात तथ्य आहे मग उगाच 40,000 रुपये सेंट लावते का बरोबर बरोबर मग त्या पाहुण्या मिश्याला मिशीच्या 2 केसाची किंमत काय त्याला 80,000 रुपये सांगितले बरोबर आहे तू जे सांगतो म्हणल्यावर त्याची मिशी म्हणल्यावर तू डबल सांगणार आहेस 80,000 रुपये म्हणलं मला नवल वाटलं आणि या मिशीपासून आपला फायदा आहे बरोबर मग मी त्यासारखा मागचा फसायचा केला नाही त्याने दिलेलं 40,000 माझं 40,000 असे 80,000 त्याला दिलं 80,000 दिलं पाहुणे म्हणलं मिशीच्या 2 केस द्या त्या फाकड्याने काय केलं काय केलं मिशीला हात घातलाच नाही मिशीला हात घातलाच नाही असं अंगणात वर केलं आणि असा हात घातला आणि 2 केस उपसून माझ्या हातात दिले त्या पाहुणे म्हणला हे काय केलं म्हणला ही शोकेज मधला मानन ही गोडाऊन मधला देवासारखे भेटला मनाला समाधान वाटलं माधवीच्या मंदिरासारखा काय विचार केलाय तुम्ही आम्ही दांडवर केलं तर तुला बोलू तसं नाही माधवीच्या महिन्यात गौरी गणपती महान सण असता विचार काय चालला मित्रांनो अरे पोरं कटाळ्या ती गावात राहायला कुठे तू मुंबई पुण्यात ठरवून जाऊया म्हणतात असं अरे फिरायला जायचं म्हटल्यानंतर माणसाकडे पैसा पाहिजे तुझ्याजवळ पैसा थोडा आहे अरे माझ्याकडे कसलं पैसे तुझ्यासारखं कोणाला पैसा आहे का आपण कशाचं त्या जुनीच्या बागात त्याला 5,000 नुसतं साळू तरी साळू दिलेला पैसे तुमच्या साईडीला साळू त्याला जर दिवाळीत लावलं नक्की काय थोडा तुम्ही माझ्या जेवाचे जेवलं मित्र आहे मित्रांनो
तुम्हाला आजकालचा मित्र आहेस का? बालपणापासून आपण एकत्र लहानाचे मोठे झालो, खेळलो, बागडलो. कसं होतं आपण लहानपणापासून? एका शाळेत मास्तर लागतात का? एका शाळेत मास्तर शिकवला. हा, एवढं शहाणू होतो का आपण? म्हणूनच शाळेच्या बाहेर. हा, कसे मित्र होतो तुला माहिती? खरंच माझ्या वाट पाहत असते. मित्रांनो, बाहेर जायचंय ना फिरायला? जा, भाडं मी देणार आहे. बोलोरो गाडी ठरवून ये. बोलोरो गाडी ठरवून एकदम भारी गाडला घेऊन येऊया. आता हायवेचा विश्वास आहे का? किती ऍक्सिडेंट होतात माहित आहे का? मग मित्रांनो, जायच का जाणे? हेलिकॉप्टर आलो. हेलिकॉप्टर वरन पडलं तर एवढा तुकडाच होता ना, जळून खाल तुम्ही लिहि. मग जायचं कशानं? हा, सुरक्षित प्रवास झाला पाहिजे आपल्या सर्वांचा. कसा प्रवास सुखाचा झाला पाहिजे? आपण जे वाहन नेतो नाही, त्या वाहनाला घेऊन येणार वाहन आपल्या वाहनाला घेऊन पलीकडे गेलं पाहिजे. बरोबर आहे मित्रा. असं वाहन घेऊन जायचं? कोणचं वाहन घेऊन जाव्या? जेसीबी घेऊन जाव्या. ती जेसीबी जायचं का माघारी का यायचं? जेसीबी दोन कामात आहे. कसा? दहा माणसं बकेट मध्ये बसवतय, तिथे नेऊन सोडतय. बोला चाले झाले, कोणाला का पाला मेले केलं डबरो काढून पूर्ण अजून पूर्वीचा संस्थानी काळातला प्रवास घोड्यावरनं जाव्या का? घोड्यावर पहिला प्रवास? अरे माझा घोडा पाहिला का तुम्ही? पंच कल्याणी घोडा वारं मागं टाकतोय. घोड्याचा पळ प्रभाकर मामाच्या घोड्याचा पळ? तुला एकदा मी तुला घोडा धावला का नाही त्याचा? मला दवाखान्यात नेलतात का तो? धावला ना प्रभाकरचा घोडा? साधा नाही, कल्याणी वाहन मागं टाकते घोडा वाहन. बरोबर आहे मित्रा. दिवस सोगायच्या आतल्या सेडून मधला घोडा सोडला. सोडला दिवस मावळ्या लांडगेवाडी गाठली. त्या मार्गे येतो मला काय सांगणार? हा माझा घोडा कसा आहे सांगू तुम्हाला? कसं येतो तो कसा Thank you.
मुंबईत आलो आणि घोड्याचा पळच कसा आहे मुंबईत आलो मग दुपारचे वेळ झाल्या जेवणा खाण्याची सोय होते का बघा पैसे मी देणार आहे पण एक अच्छा ठेवा मुंबईचे बसते ऐकिला आहे बायकेला बाईले लिणेतनं बोलायचं वेडवाकडं बोलू नका शहरचे बसते आपण खेडेगावचे माणसं आहे आपली काय तो ओळख आहे हा कोण बोलायचं जेवण घ्यायचं पैसे तू देणार ना मी देणार आहे काय देतो नका खाणार मी बघून मानवी ठीक द्या लागला भाषेत बोलायला आला का परक्या ठिकाणी आलो या अरे ती लेडीज बाय आहे एकच बोलतो माझी नमस्कार जर जम कर असेल तर फार लांबचे माणसं आहे मी बारा एक वाजले बारा एक वाजले चौघ पाच जेवणा खवण्यात काय मिळेल का मुंबईची वस्ते कशी बोलत होत्या बाईच्या माग दादा ते आपलं मोडचं पाहिजे बायला असं बोलते ना काय आता बेसिक त्या बायला बोलले प्रभुदेवा तारीख लिहून ठेवू का आम्ही शान त्यांच्या आईच्या नाना त्यांच्या लाज वाटल्या पाहिजे बोलायला काय डब्बे पातळी नमस्कार बाई नमस्कार माझ्या तोंडाकडे बघून गेला असा ना लाईक माणसं आहे अरे मी कसा आहे लिहिलं तिथे बोलणारा माणूस आहे बाई मला एक सांगा फार रस्त्यावरती धुक्यावरचा पदार खांद्यावरती ठेवून तुम्ही उभ्या तुम्ही नेमकं करताय काय म्हणजे तुम्ही आम्हाला ओळखत नाही ना अहो बाई काय सांगायचं तुम्हाला हात मारून तुमची केस गेली बघा पाहिला फोटो अटल करायला आमची संपत्ती काय करताय सांगा म्हणजे तुम्ही कलाकार बनू काही जसे तुम्ही कलाकार तसा मी सुद्धा कलाकार आहे तुम्ही माझं घ्या म्हणायची मला सवय नाही स्वतःली वाजवणार ढोलकी वाजवणार तबला वाजवणार पीटी वाजवणार पीटी वाजवायला लागले अशी बोट दिसत नाही बोट का दिसत नाही विचार पीटी डोक्यावर असते ना स्वतः हलकी डोलकी तबला पीटी स्वतः गाणार अवल रांड आहे अवल रांड काय सांगायला लागला अवल राऊंड सहा सांगू नका काय बाई कला करायला लागला तर माणूस उन्हाचा लघवीला जात लघवीला जात नाही अशी कशी नाही कला आपल्या भागाला कमी मराठवाड्याकडे जास्त तिकडे असत का उन्हाळ्यात बाई जर कला करायला लागला तर आठला उभा राहिला तर धावाचे पत्र खाली बसत ना खाली बसत नाही एक नंबर कला करतो अशी कोणची कला ही बैलाचे शिंग गोल आमच्या धावा तुम्ही एवढी काय घेऊन शिंग गोल काय काय सांगू नको बाई मला एक सांगा हे तुम्ही काय तुम्हाला पहिल्यापासून मला कसं झालंय सांगू तुम्हाला अरे तसं नाही या बाईला पहिल्यापासून मला कसं झाले तुला सांगू तुझ्या सुंदीच्या वडिलांना भाभी
तुझा येतो लागला मला भारी पाहुण का याचा काही उपयोग नाही म्हणजे सांगू तुम्हाला सांगा ना ऐका नकसुरत न्याळू माझी सारी रांग नकसुरत न्याळू माझी सारी परकी बाई कसं बोलावं तुझ्या तोंडावर मुचली कोंबडी तुझ्या कळलं पाहिजे काय ते बोललं पाहिजे कसं काय एखाद्याचं घर चालताय वीर तुला किती वेळा सांगितलं घराच्या बाहेर पडायचं तुमच्या शादे कोण आहे का अगदी भन म्हणून बोलले भन म्हणून बोलले तुम्हाला तुमच्या सौंदर्याचा अभिमान झालाय काय स्वप्नात मी तुम्हाला भोग दिला आहे पाहुण स्वप्नातल्या गोष्टी खऱ्या नसतात असा तुम्हाला काय अनुभव आहे ना काय अनुभव आहे सांगा स्वप्नाची पद्धत आहे नारी स्वप्नाची पद्धत आहे Thank you.
दरबार पडला झोपेत हात उरावर म्हणजे मानव झोपेत असतो आणि जर त्याचा हात उरावर पडला तरी स्वप्न पडतं पण ते खरं नसतं खरं नसतं तसं नाही बाई माझं स्वप्न हे खरं आहे ती कसं खरं आहे सांगा कसं खरं आहे तुम्हाला सांगू सांगा पण ते कधी पडल्यानंतर खरं असते सांगू तुम्हाला स्वप्नाची मदत आहे देवी का चत्रुकाला सांगे मंदिरी ही उकी कोण ओके हे बाणासुराची मुलगी आणि तिच्या घरी चत्रुकाला म्हणून एक दासी काम करत होती आणि तिला स्वप्न पडले की तिला सांगत होती की म्हणले चत्रुकाला रात्री मला एक असं स्वप्न पडलं की कोणी माझ्या स्वप्नामध्ये आला आणि मला भोग देऊन गेला तिने विचारलं बाई म्हणले मी चत्रुकाला म्हणून तुमच्या दरबारमध्ये किती दिवस काम करते तुम्हाला ज्यानं भोग दिला होता त्याचा चेहरा तुम्हाला आठवतोय तिने म्हणले हो मग म्हणले मी सगळे 33 कोट देवाची चित्र काढते आणि ज्यानं तुम्हाला कोणी भोग दिला होता त्याचं चित्र तुमच्या नजरेस आल्यानंतर तुम्ही त्याच्यावर भोग ठेवा ते म्हणले हा म्हणली चत्रुकला मी लगेच त्याच्यावर भोग ठेवीन मग तिने काय केलं सांगतो ऐकून घ्या स्वप्नामध्ये येऊन भोग दिला होता मग तिने काय केलं होता पण बाई ते पूर्वीच्या काळात स्वप्न खरं होत होत त्याच काय टायमिंग घातले शाहीरचे आपले शाहीर हे वायफळचे हिला छेंडे भेदी गाणारी शाहीर आहेत आणि फार कलेचा अनुभव त्यांना ख्यास्त आहे भेदी गाणारे आहेत त्याने या काव्यासाठी 50 रुपये दिले मी त्यांचा आभार आहे आणि मग तिला काय केलं तुम्हाला माहितीये हे स्वप्न सांगितल्यानंतर तिने म्हणलं की हे व्यंग तुम्हाला भोग दिला होता मी स्वप्नामध्ये सांगितलं मला सांगा बाई त्या वेळेला ते खरं झालं आणि मला स्वप्नात जे घडलं ते तुम्ही खरं होत नाही म्हणता याचं कारण मला काय म्हणायचं स्वप्न खरं होतं म्हणता कुठल्या वेळेला स्वप्न पडेल खरं हा त्याला वेळ टायमिंग घालून दिलाय असंच वेळ स्वप्न पडलं होतं कोणाला ज्या वेळेला ब्रह्मदेवाला स्वप्न पडलं होतं त्यावेळेला ते स्वप्न खरं झालं होतं आणि ते का त्या काळचं वेळ टायमिंग वेगळं होतं पण ते कधी पडल्यावर खरं होतं सांगतो बाबा स्वप्न पडलं होतं स्वप्न पडलं होतं
भव्य शास्त्री शास्त्राच्या नियमानुसार पाहिलं तुम्ही तर पूर्वीच्या काळात काय होतं चार प्रहरची रात्र आणि चार प्रहरचा दिवस पहिला प्रहर दुसरा प्रहर तिसरा प्रहर चौथ्या प्रहरी जी स्वप्न पडतं ते स्वप्न पूर्वी खरं होत होतं भाई आता तुम्हाला खगोलशास्त्राने तास मिनिट वार घालून दिलेले तो काळ आत्ताचा नाही हा फार पूर्वीचा काळ आहे आणि मग त्या वेळेला जे स्वप्न पडत होतं ते खरं होत होतं ते टायमिंग कोणचं इकडं सूर्य उदय झाला नाही आणि सूर्य उदय झाला नव्हता परंतु माणसं हिंडत फिरत होती अशा वेळेला जे स्वप्न पडत ते स्वप्न पूर्वी खरं होत होत त्याला काय म्हणतात आताच्या काळात काय म्हणतात तांबट फुटलं नाही आणि म्हणून मी सांगतो त्या माणसाला आपण शरण जाऊया त्याचं नाव सांगू तुम्हाला कलावंताचं गाव आहे बापू दगडू शिरवणकर महान कलावंत होते आणि त्यांच्या गावामध्ये तुम्ही कार्यक्रम जुन्या पद्धतीचा सादर करताय आणि तो जुना तमाशा जिवंत ठेवून कला सादर करताय त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि असेच हे कला जिवंत ठेवून तुम्ही तमाशा सादर करताय हे चांगलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तमाशा ऐकणारे रसिक भरपूर आहे आपले प्राध्यापक विश्वनाथ पवार यांनी 100 रुपये दिले तुम्ही त्यांचा आभारी आहे बाई आणि हाच तमाशा पारंपरिक जिवंत ठेवा कारण महाराष्ट्रात ह्या तमाशाची गरज आहे आता ते कलावंत लोक पावत झाले पण हा तमाशा जिवंत ठेवणारा कलावंत आता शिल्लक राहिलेला नाही आहे का नाही आमचे पार्लेकर सर तमाशावर भरपूर त्यांनी अभ्यास केलाय कारण 200 वर्षाचा इतिहास त्यांनी समोर जनतेच्या आणून कलावंताला अगदी त्यांनी चांगल्या तऱ्हेने कलावंतांना साथ दिली कारण कालच्या मागच्या लॉकडाऊनच्या काळात सरांनी काही काही कलावंतांना मदत सुद्धा केली आपल्या स्वतःच्या जेवढे होईल तेवढी कारण अशी माणसं हे कला जिवंत ठेवण्यासाठी धडपडणारी महाराष्ट्रात पुष्कळ आहेत काही पण त्याचा लाभ घेणारी मंडळी बी आहे पंडू जरी अलकोडचे त्याने दोघाला 50-50 दिल्या तुमचं 50 घ्या इतर कशाला माझ्याकडे असा हा तमाशा जिवंत ठेवून जे कला सादर करतात कलावंत त्याच्या आयुष्यात त्यांना जे कमी पडणार नाही आणि ते कलाही जिवंत राहील असा मार्ग तुम्ही शोधून काढा जरी कोण तुमच्या नजरेस एखादी माऊली शिकणारे असेल तर मी कसं तुम्हाला ज्ञानात केलं जनतेच्या समोर आणलं तसं तुम्ही सुद्धा तुमच्यासारखी एखादी माऊली असेल आवाजाची आणि घेणारे असेल तर त्याला नजरेसमोर जनतेच्या आणा एवढे माझे हात जोडून तुम्हाला विनंती असाच तुमचा आशीर्वाद आमच्या असावा देणार आशीर्वाद देणार माझा आशीर्वाद आहे सतत तुमच्या पाठी कोण कोण मागताय आशीर्वाद मागायचा
तुम्ही का पाया पडला? अहो ते माझे वडील समान आहेत, ते माझे गुरु आहेत, म्हणून मी त्यांच्या पाया पडली. तुमच्या वडील समान आहे हो, मग माझा सासरा आहे. अहो तुमचा सासरा, तुमचा माझा काय संबंध आहे का? वाईट वाटून घेऊ नका, दोघ संघ पाया पडली समजून घेते काय म्हणतो. अख्खा ते महाराष्ट्र फिरलो पण मामा भाच्याचा मेळ असा बघितला. शिवाजी पवार सर यांनी 100 रुपये दिले, मी त्यांचा आभार आहे. बघा भाई, त्या कलेवर प्रेम करणारी माणसं पुष्कळ आहेत, मग कलावंतांनी का त्याच्यासाठी प्रयत्न करू नये? तेव्हा असं करा, वगनाट्यही लावायचं आहे. तमासगिरांचं गाव आहे, कलावंताचं गाव आहे, चाहती मंडळी, वगनाट्यही चांगलं लावता आलं पाहिजे. आणि चार दोन गाणे म्हणून लगेच वगनाट्याला सुरुवात करायची आहे.